नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शासकीय आश्रमशाळेमध्ये कला शिक्षक पद कंत्राटी पद्धतीने भरणेबाबतचा आजचा जी आर या संदर्भातील विस्तृत माहिती घेणार आहोत ज्या विद्यार्थी मित्रांनी कला शिक्षक या विषयामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्या संदर्भातील शिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थी मित्रांकरिता अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ ठरणारा असून त्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्ही शासकीय आश्रमशाळा कला कार्यानुभूल शिक्षक हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबतची विस्तृत अशी माहिती मिळवू शकता हा जी आर तुम्ही शासन निर्णय यामधून तेरा जून दोन हजार एकोणीस या दिवशीचा तुम्ही डाउनलोड करून घेऊन याविषयीची विस्तृत माहिती स्वतःसुद्धा खात्री करून घेऊ शकता यामधील महत्त्वपूर्ण मुद्देच आपण घेऊयात जेणेकरून तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ पाहण्याचे कष्ट करावे लागणार नाहीत राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळामध्ये कला कार्यानुभल या प्रत्येक शासकीय एक कला शिक्षक कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्ती देण्यात येत आहे पहा इथे महत्वपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात येईल की कार्यानुभव शिक्षक कंत्राटी पद्धतीने तात्पुर तात्पुरता स्वरावर मानधनावर नियुक्ती म्हणजे चला आपण टेम्पररी बेसिसवर शिक्षक भरती जी कला शिक्षकांची आहे त्याविषयीचा इथे मुद्दा हा नमूद केलेला आहे पहा यामध्ये कला शिक्षक या पदासाठी प्रतिमहा रुपये वीस हजार इतके एकत्रित मानध्येय देय राहील असं म्हटलेलं आहे म्हणजे महिना वीस हजार रुपये पेमेंट या कला शिक्षक काच मिळणार असल्याची माहिती इथे मिळत आहे त्यानंतर पूर्ण आता यामध्ये पूर्ण वेळ जर शिक्षक पद म्हणून कलाकारानुभव शिक्षकाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अहता इथे समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये ए टी डी म्हणजेच आर्ट टीचर डिप्लोमा असणं गरजेचं आहे पहा इथे तुम्हाला हे मुद्दा लक्षात येईल यामध्ये किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तसेच उच्च शिक्षित ई एम ए बी एफ ए व नृत्य गायन वादन विषयातील पदवी प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे असं म्हटलेलं आहे म्हणजे उच्च शिक्षण असलेल्या उमेदवारांना या पदाकरिता जेव्हा कंत्राटी पद्धतीने पदभरतीकरिता जाहिराती दिल्या जातील त्यामध्ये प्राधान्य हे दिलं जाणार आहे त्यानंतर कलाकार्यानुभव शिक्षक कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष सांगितलेली आहे आणि कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष इतकी सांगितलेली आहे त्यानंतर प्रत्येक शासकीय आश्रमशाळेमध्ये कलाकार्यानुभव शिक्षक निवड करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात खालीलप्रमाणे चार सदस्य समितीही गठीत करण्यात येणार आहे म्हणजे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होईल याविषयीची माहिती तुम्हाला मिळेल येथे सांगितलेले आहेत अगदी त्या पद्धतीने कलाकार्यानुभव शिक्षक शिक्षकाची निवड करण्यासाठी महत्वपूर्ण बाबी बघा कोणत्या विचारात घेणार कलाकारानुभव शिक्षकाच्या निवडीकरता स्थानिक वर्तमानपत्रात जिल्हा स्तरावरून जाहिराती देण्यात येणार आहे तिथून पुढे त्यानंतर सदर निवडीच्या जाहिरातीबाबत चित्रकला महाविद्यालय यांना विशेष अवगत करण्यात येणार आहे मुलींच्या आश्रमशाळेत महिला कार्यानुभव शिक्षिकेची निवड करण्यात येणार आहे आणि कला कार्यानुभव शिक्षकाच्या निवडीसाठी जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार उपयुक्त पात्रता नमूद करत असल्यास त्याला प्राधान्य देण्याचं देण्यात येणार आहे तो तर ह्या महत्त्वपूर्ण चार बाबी यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यानंतर कलाकारानुभव शिक्षक हे पद भरण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटी आहेत त्या इथे सांगितलेल्या आहेत ही पद केवळ अंतराटी पद्धतीने असणार आहे म्हणजेच टेम्पररी बेसिसवर असणार आहे ज्याला तुम्ही सी एच बी असं सुद्धा म्हणू शकता या पदावरील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही म्हटलेलं आहे कट इथे मुद्दा त्यानंतर कंत्राटी पद्धतीने भराव्याच्या पदांसाठी गठीत करण्यात आलेल्या सदर निवड मंडळामार्फत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार उमेदवारांची निवड करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यानंतर सदर नेमणुका या करार पद्धतीने अकरा महिन्यासाठीच करण्यात याव्यात अकरा महिन्यानंतर आवश्यक असल्यासच करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढवता येईल म्हटलेलं आहे म्हणजेच तुमचं जर काम चांगलं असेल तर ते पुढे सुद्धा तुम्हाला मुदत वाढ देऊन ठेवू शकतात अशी मुदत वाढवताना एका ही मुदत अकरा महिन्यापेक्षा अधिक असणार नाही याची काळजी नियुक्ती प्राधिकारी यांना घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्त्या नियुक्ती करता येईल असं म्हटलेलं आहे मुदतवाढ देताना संबंधित पर्यवेक्षित अधिकाऱ्यांनी उमेदवारांचा मागील वर्षीच्या कामाचा आढावा घेऊन समाधानकारक शेरा असल्यास अशा उमेदवारांनाच मुदतवाढ द्यावी असं म्हटलेलं आहे त्यानंतर अशा उमेदवारांनी पुनश्च नियुक्त करणे आवश्यक आहे आणि सक्षम प्राधिकाऱ्याचे मत असल्यास या उमेदवारास पुनश्च निवड प्रक्रियेस समोरे पण जावे लागणार आहे त्यानंतर संबंधित नियुक्ती प्राधिकारी शासनाच्या वतीने नियुक्तीच्या वेळी संबंधिताबरोबर विहित प्रपत्रात करार करतील असं म्हटलेलं आहे करार लिहून घेतो घेतला जातो जेव्हा टेम्पररी बेसिसवर भरती केलेली जाते त्यामध्ये शासकीय आश्रमशाळेसाठी कला कार्यानुभव शिक्षकाची नियुक्ती करताना हे पद नियमित करण्याची अथवा अन्य मंजूर पदामध्ये समायोजन करण्याची कोणतीही मागणी आणि विनंती मान्य करण्यात येणार नाही तसेच केव्हाही कारण न दाखवता दा संबंधित कला कार्यानुभव शिक्षकाला सेवेतून कमी करण्यात येईल याचा करारनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करणार असल्याची माहिती ते दिसते पहा शिक्षकाने शिक्षकांनी शाळेच्या शालेय वेळात प्रामुख्याने आता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुभव या विषयाचे अध्यापन करण्याची महत्त्वाची ही असणार आहे आणि त्यासोबतच शालेय कामकाजात कला कार्यानुभव विषयाशी संबंधित कार्य करण्याची जबाबदारीसुद्धा असणार आहे त्याबरोबर कला कार्यानुभव शिक्षकाची नियुक्त पदे ही पारदर्शक आणि विहित कालावधीत करण्यात यावी असा मुद्दा हा दिलेला आहे त्यानंतर सदर पदाचे मांडण या बाबीवर येणारा खर्च आश्रमशाळा समूह यास तसे समोया आहे, यार, पड़े या राज्यस्तरावरील तसेच आश्रमशाळा समूह या जिल्हास्तरावरील अंतर्गत मंजूर तरतुदीमधून भागवण्यात यावा असं सांगितलेलं आहे आणि हा जी आर पूर्णपणे तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल शासनाने या वेबसाईटला सर्च केल्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला या व्यतिरिक्त यातील काही मुद्दे जे समजले नसतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा त्यानुसार